अमरावती मधील कठोरा बुजुर्ग गावात आंबेडकरी अनुयायांनी एक दिशादर्शक फलक 14 एप्रिलला लावला होता. काही समाजकंटकांनी तो काढून फेकल्याने गावामध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले, रस्त्यावर उतरले, त्यामुळे गावात तणाव पसरला. तेव्हा कोणताही वाद न व्हावा म्हणून गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नानगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कठोरा बुजुर्ग गावातील बेनाम चौकात लावलेलं बोर्ड अज्ञात व्यक्तींनी काढल्यामुळे गावात तणाव पसरला. दिशादर्शक हे फलक होतं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र त्यावर होतं. हा फलक काढल्याने आंबेडकरी अनुयायात संतापाची लाट पसरली, जमाव एकत्रित झाला. आता छोटा छोटी जी घटना तुमच्या गावात जी घडलेली आहे त्या संदर्भात काळेसाहेबांच्या अर्ज तुम्ही दिलेला आहे, तुला गावाला 100% होईल. परंतु इथून तुला आपली प्रत्येकच जबाबदारी आहे. गावात असा काही इश्यू असेल तर गावातल्या गावाचे मंडळी आहे, त्याचे निदर्शन असून देणे, तुमचे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा तोडगा घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण हा वाद विनाकारण वाढत जातो आणि सगळे मुलं आता तोडून सगळे सुद्धा पाहिजे सगळे तरुण तुमच्या माहितीकरता एखाद्या गुन्हा दाखल झाला तर मित्रांनो आपल्याला पोलीस भरती आहे, बऱ्याच नोकऱ्या आहेत, प्रायव्हेट नोकऱ्यामध्ये सुद्धा आता पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. त्यामुळे कायदा तुम्ही हातात अजिबात घेता कामा नये. पोलिसांचं काम करतील आणि प्रशासन आपलं प्रशासनाचं काम करेल. त्यामुळे तुम्ही कायदा हातात न घेता आपल्या गावची शांतता आहे, ती शांतता अशीच अबाधित होण्याचं काम प्रत्येकाने करावं, कायदेशीर कारवाई. याची माहिती मिळताच शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे, नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण काळे आपल्या दलबलासहित कठोरा बुजुर्ग येथे पोहोचले व त्यांनी परिस्थिती सांभाळली.